सीक्रेट सावधान। प्रेत विश्राम। महारवणात करबुडे आणि जोईस्फोट गणपतीपुळे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, संघ मालकांना विनंती आहे की आयोजक ज्या पद्धतीने आपल्याला लाइनअप करायला सांगतात त्या पद्धतीने आपण लाइनअपला तयार व्हायचंय। बाकी सर्व खेळाडू मी म्हणेन नवलाई नादेश्वर आणि माऊली स्पोर्ट संघाच्या खेळाडूंना कृपया मैदानाच्या बाहेर थांबायचं विनंती आहे, कारण लगेच आपण या सामन्यांना सुरुवात करतोय। हॅलो, खऱ्या स्पर्धेला आता सुरुवात होते, पहिला सामना चालू होणार आहे, पहिला सेमीफायनल सामना चालू होतोय। तो जुईस फोर्ट गणपतीपुळे वर्सेस महारवळनाथ करबुडे असा हा सामना आता चालू होतोय। हा भव्य दिव्य स्वरूपात आपण पाहतोय, या सामन्याची सुरुवात केली जाते, सेमीफायनल सामन्याची सुरुवात केली जाते। दोन्ही बाजूने लाईनअप करताना दोन्ही संघाचे खेळाडू संघ मालक येताना आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय सुंदर वातावरणामध्ये ह्या अतिशय चांगल्या फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये हा सामना चालू होताना आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघ लाइनअप साठी उभे होत आहेत, दोन्ही पंच तयार आहेत। आपले यूट्यूबचे कोकणवारीचे सर्व सर्वा अमोल कोलगेट सुद्धा इथे तयार आहेत आणि आपण पाहतोय या स्पर्धेचा या पहिला सेमीफायनल सामन्याचा टॉस ही केला जाणार आहे। तरी
सर्व क्रीडा रसिकांचं जे यूट्यूब वरती लाईव्ह स्वरूपात येऊ पाहत आहेत, जे इथे येऊ शकत नाहीत त्यांनी सुद्धा हा सामना लवकरात लवकर आपला मोबाईल चालू करायचा आहे आणि या स्पर्धेची सुरुवात या शेवटच्या दिवसाची सुरुवात दिवसाची म्हणण्यापेक्षा रात्रीची सुरुवात आपण आता त्वरित पाहण्यास सुरुवात करायची आहे. आपला मोबाईल ऑन करायचा आहे आणि या स्पर्धेला जोडलं जाऊ शक जायचंय. अतिशय सुंदर वातावरणामध्ये या स्पर्धा आपण पार पडताना पाहायला मिळतोय. टॉच होतोय, टॉच कोणाच्या बाजूने जातोय आपण पाहूया. आणि माऊली स्पोर्ट संघाच्या बाजूने टॉच गेलाय, सॉरी जुई स्पोर्ट संघाच्या बाजूने टॉच गेलाय. तरी जुई स्पोर्ट संघाच्या कर्णधार अमित, जुई स्पोर्ट संघाचा कर्णधार अमित कलमटे कृपया यायचंय आणि महारवळनाथ संघाच्या कर्णधाराने सुद्धा यायचंय. महारवळनाथ संघ करबुडे यांच्या संघाने सुद्धा संघाच्या कर्णधाराने सुद्धा यायचंय. अच्छा या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, दोन्ही कर्णधार आहेत, टॉस झालाय दोघांनाही. प्रथम मी शुभेच्छा देतो कारण आपल्या या आजच्या दिवसामध्ये सामने होणार आहेत. आपला पहिला सामना सेमीफायनल सामना आपला पहिला आहे. दडपण तर नक्कीच असणार आहे, परंतु दडपण असताना प्रथम आपण टॉस जिंकलाय, टॉस जिंकल्यानंतर आपण काय स्वीकाराल? आम्ही प्रथम टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारू आणि समोरच्या संघाला कमीत कमी धावामध्ये रोखण्याचं एक आव्हान ठेवू. आपण जरी टॉस जिंकलाय प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, कालच्या दिवसामध्ये आपण पहिला सामने पाहिले तर कमी स्कोरिंगचे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. तिकडे आयकॉन प्लेअर भाटकर आहे, त्याला कोणत्या पद्धतीने रोखण्याची आपली रणनीती असेल? सोहमचा खेळ भेटला तर एक सुंदर फलंदाज आहे, त्याचप्रमाणे चांगली गोलंदाजी करतो. त्याला रोखण्यासाठी आमच्याकडे दोन गोलंदाज आहेत, एक रोहित असेल बागवे, त्याच्यानंतर मी स्वतः आहे, त्याच्यानंतर जॉन्टी आहे. तर कसं सोहमला लवकरात लवकर बाद करता येईल हे आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद आपल्या पुढील वाटचाळीस शुभेच्छा. त्यानंतर इथे आपण टॉस हरल्यानंतर प्रथम त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, त्यानंतर आपली पहिली प्रथम एक अशी फलंदाजी येणार आहे. त्या फलंदाजीत आपल्या कुठे काही प्लॅनिंग आहे, काय कितपत धावापर्यंत आपण जाऊ शकाल अमित? आम्ही जास्तीत जास्त 50 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. 50 धावापर्यंत, 5 षटकाचा सामना आहे, 50 धावा म्हटलं तर 10 सरासरीनं जाणार. आपल्या इकडे आयकॉन जॉन्टी वाडकर आयकॉन प्लेअर आहे, त्याला कुठेतरी रोखण्याचा विचार तुमचा काही गुटपद आहे? रोखण्याचा विषय म्हणजे आता काय, आमचा गोलंदाज आयकॉन प्लेअर सोहम भाटकर असे गोंदात आहेत, चांगले पाहूया आता कितीपर्यंत रोखतात ते. धन्यवाद अमित आपल्या पुढील वाटचाळीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर योगेश माने, आपल्या आपला संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश केला, प्रवेश केल्यानंतर पहिलाच कॉल मला वाटतं मला आला होता ज्या दिवशी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आपला संघ. आपल्याला कसं वाटतं या स्पर्धेच्या निमित्तानं पहिल्यांदाच आपण हा संघ दाखल केलाय जुई स्पोर्ट या नावानं गणपतीपुळेच्या या GPL पर्व चौथ्यामध्ये, आपल्याला कसं वाटतं आज आज आपण मुंबईतून सुद्धा या सामन्यासाठी आलेला आहात, आपल्याला कसं वाटतंय? प्रशांतजी, सर्वप्रथम आपण इथे जे आयोजक आहेत सगळे माझे भाऊबंदच आहेत, त्यांचा मी सर्वांचा आभार मानतो. आणि तुम्हाला विचारलेला प्रश्न की कसं वाटतंय, मला ज्या दिवशी ह्या लिंकची म्हणजे ह्या अशी मॅच करतोय त्या दिवसापासून मला फोन आल्यानंतर मला विचारलं की संकेत गावणकर उर्फ पिंटू आणि जे काय माझे भाऊ आहेत त्यांनी की दादा एक टीम तू खेळवणार का, बोलून नक्कीच पिंटूला बोलून नक्कीच आपल्याला ह्यावर्षी खेळायचं आहे. कारण कसं माहीत आहे का, आपण ह्या छोट्या छोट्या गावातून खूप पुढे 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 जायचं आहे आपल्याला नक्कीच. आणि ह्या जे गावामध्ये खेळाडू तयार होतात त्यांना आपल्याला पुढपर्यंत घेऊन जायचं आहे. आज मी फर्स्ट टाइम ह्या एंट्री अरेंज केली, इथे टाकली मी, त्याबद्दल खूप म्हणजे मला खूप सपोर्ट केलं आणि जे माझ्या टीममध्ये खेळतात त्यांनी तर मला खूपच सपोर्ट केला आहे. तर मी थँक्स बोलतो सगळ्या माझ्या टीमला पण आणि अदर जे काही इथे संघ खेळले त्यांना सगळ्यांना पण थँक्स बोलतो. कारण ते या गणपतीपुळ्यामध्ये येऊन खेळणं म्हणजे खूप मोठा असा
झालेला आहे, कारण ते चौथा पर्व आहे आणि यानंतरचे जे काही पर्व येणार आहेत त्या पर्वांबाबत पण आपण मोठा विचार करणार हे 100%। त्यामुळे सर्व खेळाडूंना माझ्याकडून शुभेच्छा, इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद शिवजी। त्यानंतर आपण पुन्हा एकदा वळणार आहे, या मैदानाकडे वळणार आहे। आपण पाहतोय इकडे युट्यूबची लाईव्ह आपल्याला सामने पाहणार आहेत। नाव सर आपलं? अब्दुल्ला। अब्दुल्ला आणि त्यांची पूर्ण टीम इथे पाहतोय। आपण लाईव्ह स्वरूपात आपल्याला दाखवले जातात हे सामने। पहिल्या दिवसापासून सर्व सामने आपण लाईव्ह पाहतोय। ही शेवटची रात्र आहे। त्यानंतर आपण इकडे पाहतोय स्कोरिंग साठी इथे विशाल निमरे आणि सागर गावणकर आहे आणि हे आपलं स्कोरिंग चांगल्या रीतीनं स्कोरिंग करत आहेत। आपल्याला माहिती आहे साखळी पद्धतीच्या सामन्यात कुठेतरी स्कोरिंगला जर गडबड झाली तर आपल्या या पूर्ण मॅचवरती, पूर्ण या मंडळावरती, या कुठेतरी नियोजनावरती कुठेतरी दबाव येऊ शकतो। पण तसंही कुठं झालं नाही आणि अतिशय सुंदर काम यांनी केलं गेलं। आणि इकडे पाहिलं तर समालोचक म्हणून मुंबईहून खास जितेंद्र राजवाडकर, जितू दादा राजवाडकर हजर झालेत। त्यानंतर स्वतः कोकणवारीचे सर्वेसर्वा अमोल कोलगे आहेत, मी स्वतः आहे आणि ते धनावडे, अविनाश धनावडे यांनी सुद्धा सहकार्य केलं आहे। सूरज दादा भुते यांनी सुद्धा सहकार्य केलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पंच म्हणून इथे पिंटू गावणकर असेल किंवा बंडू माने यांनी चांगलं सहकार्य केलं आहे आतापर्यंत स्पर्धेच्या या नियोजनामध्ये। आणि आपण सर्व प्रेक्षक वर्ग आणि सर्व मान्यवर यांनी भरभरून साथ दिली, सर्व खेळाडूंनी साथ दिली, म्हणून ही स्पर्धा या शेवटच्या दिवसापर्यंत अतिशय उत्तमरित्या साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते। आवाज कमी करे सगळ्या सांगा।
फाइनल सामना पाहायला मिळतोय तो रवळनाथ करबुडे विरुद्ध जुई स्पोर्ट गणपतीवे. या दोन संघांदरम्यान होईल नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. हॅलो, नमस्कार मंडळी. आजच्या या पाचव्या रजनीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्राचं पूर्ण जगाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, त्यानंतर आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री शिक्षण म्हणजे या शिक्षणाचा ज्यांनी पाया रचला त्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले, आणि त्यानंतर आपण या गणपतीपुळे गावचे ग्रामदैवत चंडिका आणि श्री गजाननाला वंदन करून आपण या स्पर्धेची सुरुवात करतोय. या सुरुवातीचाच पहिला सामना आपण पाहणार आहोत तो महारवळनाथ करबुडे आणि जुई स्पोर्ट यांच्या दरम्यान पाहणार आहोत. महारवळनाथ करबुडे करून आयकॉन प्लेअर आपण जो काल पाहिला, अतिशय सुंदर गोलंदाजी फलंदाजी आपण पाहिली. दोन सामने फक्त खेळला, चार मधले दोनच सामने खेळला, परंतु दोन सामन्यांमधून आपली जी छाप होती, जो काळ मी त्या तोंडदे संघातून संघ गावातून या छोट्या गावातून का आयकॉन म्हणून या संघामध्ये दाखल झालो हे त्याने सिद्ध केलं, तोच हा सोहम भाटकर आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि सोहमच्या समोर असणारा इकडे आयकॉन प्लेअर आपण पाहतोय जुई स्पोर्ट गणपतीपुळे संघाकडून जॉन्टी वाडकर म्हणून मॅन फॉर राजापूर. राजापूरचा हा खेळाडू आहे जॉन्टी वाडकर. तो आता इथे सामना करताना इथे पाहायला मिळणार आहे. प्रथम टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय अमित कलमड्डे याने. कर्णधार आहे जुई स्पोर्ट संघाचा, पहिल्या कर्णधाराने स्वीकारले हे क्षेत्ररक्षण, कारण त्याला चेसिंगला थोडस उत्तमरित्या जाईल असा त्याचा अंदाज. बघूया या अंदाजाला कुठेतरी तडा दिला जाणार जातो का. अमित धनावडे यांची महारवळनाथ टीम आपल्याला पाहायला मिळते. सर्व खेळाडू तयार आहेत, पंचही तयार होत आहेत. दोन्ही संघाच्या कर्णधारांचे नाव मात्र सेम आहे. अमित एक आहे, अमित धनावडे एक आहे, अमित कलमडे असं अमोल कलमडे. पहिला चेंडू केला, पहिला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळला. अक्षय फील्ड करतोय, अक्षय चाळके. पहिला चेंडू शांतपणे खेळण्याचा प्रयत्न सोहम भाटकर. अतिशय आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा टॅप केला, इथे चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर डिक्लेअर बाउंड्रीकडे. दोन धावा, अतिशय सुंदर फटका होता, चांगल्या रीतीने पाहिला, शांतपणे पाहिला. बॅकफूटला गेला, बॅकफूटला जाऊन पंच केला, पंच केलेला चेंडू निघून गेला ऑफसाईडला बाउंड्री लाईनच्या बाहेर दोन धावांसाठी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर लॉंगच अतिशय सुंदर असा यष्ट्यांचा वेद गेला आणि सोहम दोन धावसंख्येवर तंबूत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आयकॉन प्लेअर तंबूत जाताना पाहायला मिळतोय या सेमीफायनल सामन्यामध्ये. यशस्वी ठरतोय तो इथे गोलंदाज. रोहित गोलंदाज अतिशय सुंदर होता, चेंडू थोडासा गतीने टाकला, चेंडू टप्पा पडला, गुल्ले स्पॉटवर टप्पा पडला, पण टप्पा पडल्यानंतर ऑफस्पिन झालेला हा चेंडू अतिशय सुंदर वेद घेतला यष्टीचा आणि बाद झालाय तो सोहम भाटकर. एक चांगला फटका, अतिशय चांगला खेळाडू बाद झाला या स्पर्धेतून. स्पर्धेच्या या पहिल्या सामन्यामध्ये दुसऱ्या चेंडूवर, सॉरी तिसऱ्या चेंडूवरती बाद झाला. नवीन फलंदाज आलाय तो ओमकार ओमकार बसनी, बसनी गावातील हा खेळाडू. पहिला पंच केला, फ्रंट झाला, फ्रंट झालेलं चेंडूवरती जाऊन मारण्याचा प्रयत्न झाला आणि धावसंख्या मात्र रोखताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, एकच खेळाडू चौकाराच्या म्हणजे बॉर्डर लाईनच्या दिशेने असणार आहे आणि हा सुंदर क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळत आहे. हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र गतिमान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. थोडासा आखू टप्प्याचा चेंडू अतिशय सुंदरित्या टाकला जातोय आणि त्याचाच परिणाम आता मात्र टॅप केला गेला आणि हा चार धावा.
अमोल कलमडे कुठेतरी चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी काहीतरी मनातच शिवला की चेंडू क्षेत्ररक्षक न करता गोलंदाज फील्ड करेल, परंतु हा मात्र चूक झाली आणि चूक झाली त्याला माफी नाही आणि हा चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती आतापर्यंत 6 धावा, एकच चौकार मिळतोय, मात्र आता मात्र स्ट्राईक एंडला येणार तो नक्कीच करबुडा एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा अमित धनावडे मैदानावरती येतोय. मैदानावरती स्ट्राईकला येताना पाहायला मिळतोय आणि स्ट्राईकला नक्कीच हा खेळाडू एक मोठा खेळाडू अंडरआर्म क्रिकेटमधला ओपन अंडरआर्म क्रिकेटमधला गणला जातो या रत्नागिरीमधला तो हा खेळाडू अमित धनावडे या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. समोर आहे तो सरोज. सरोज एक चांगला गोलंदाज आहे, मॅन फॉर जांभारी, जांभारी मधून आलेला हा खेळाडू आहे, अतिशय सुंदर दुसरं पर्व जीपीएलचं दुसरं पर्व सरोज आणि बंटीने गाजवलं होतं, जांभारी पट्ट्याने गाजवलं हा सुंदर चेंडू होता. वाईट चेंडू सरळ जातोय तो भाईच्या हातामध्ये आणि एक धाव मिळते, पंच दंडित करतायत गोलंदाजाला, एक धाव मिळते या चेंडूवरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे तो समोर जाण्यासाठी. अमिताने ग्राउंड शॉट कार्पेट शॉट खेळला, अतिशय सुंदर शॉट खेळला गेला लॉंग ऑनच्या दिशेने आणि 4 धावा, अतिशय सुंदर फटका होता. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू स्पीड मध्ये आलेला, सहजरित्या खेळला गेला कार्पेट शॉट लॉंग ऑनच्या दिशेने आणि या 4 धावा अमितच्या उजव्या बाजूने निघून जाताना बॉर्डर लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा सरोज तयार आहे, पुन्हा एकदा पुलटा चेंडू करून खेळण्याचा प्रयत्न अक्षय फील्ड करतोय. अक्षय एक सुंदर असा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय, तो कासरवेळी गावामधून आलेला हा खेळाडू. पुन्हा एकदा सरोज, आता मात्र सुंदर चेंडू लेग स्पिन मारा करण्याचा प्रयत्न, चेंडू हलक्या गतीने टाकलेला, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला हा चेंडू. वाईटची अपेक्षा केली होती परंतु चेंडू पायावरती जाऊन आदळतोय आणि हा निर्धाव चेंडू दिला. आता मात्र अतिरिक्त चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर टाकलेला, पंच पुन्हा एकदा दंडित करतायत सरोजला. एकच चेंडूवरती एक धाव निघतंय, अतिशय सुंदर. पुन्हा एकदा आता मात्र चांगल्या रीतीनं खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट होण्याचा प्रयत्न, परंतु त्या फ्रंटमध्ये कुठेतरी आत्मविश्वास मात्र जरूर दिसत नाही आपल्याला आणि त्याचाच परिणाम हा धावसंख्या रोखताना पाहायला मिळतोय सरोज आणि पूर्ण टीम आपल्याला जुई स्पोर्ट संघाची. आता मात्र नो चेंडू आणि एक धाव, अशा दोन धावा मिळतात या चेंडूवरती, मात्र अतिरिक्त धावा पाहतोय आपण. आपण जर का आम्ही पाहिलं या पंचक्रोशीने पाहिलं तर लोकलच्या ज्या टुर्नामेंट असतात आणि या टुर्नामेंटमध्ये बरंच फरक आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा वाईट चेंडू, अतिरिक्त धाव निघते. लोकलच्या ज्या टुर्नामेंट असतात त्यामध्ये एवढ्या धावा कुठेही अतिरिक्त निघत नाही, परंतु या टुर्नामेंटमध्ये जर पाहिलं तर लोकल खेळाडूंकडून सुद्धा अतिरिक्त धावा देताना आपण पाहिलंय कालच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा सरोज गोलंदाजीला तयार आहे, समोर येतो अमित. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता ऑफस्टम्प सोडून जाणारा, वाईट चेंडू पंच डिक्लेअर करतायत. अतिशय सुंदर चेंडू टाक फेक करण्याचा प्रयत्न जरूर होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. आता मात्र अमितने पाहिलं चेंडू थोडासा बसण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडूने उसळी घेतली. अमितने तेवढ्याच तत्परतेने चेंडू हात उंचावून चेंडूचा फील्ड केला गेला. षटक क्रमांक 2 संपतोय, 2 षटकाच्या समाप्तीने धाव संख्या झाले 1-16 धावा, 1-16 बाद होणारा फलंदाज होता तो सोहम भाटकर, आयकॉन प्लेअर होता महारवळणात करबुडे संघाचा. ज्या पद्धतीने आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये सोहमने फलंदाजी केली, ती फलंदाजी आज आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली नाही आणि त्याचा परिणाम कुठेतरी धावसंख्या रोखताना पाहायला मिळत आहेत. अजूनही गोलंदाजीमध्ये बाहेर पाहायला मिळेल इकडे जुई स्पोर्ट संघाकडे अमित अमोल असेल, त्यानंतर इकडे पाहिलं तर जुई स्पोर्ट संघाकडे जॉन्टी हाही एक चांगला गोलंदाज आहे. रोहित बागवे चेंडू चेक केला जातोय अमित धनावडे याच्याकडून, कारण चेंडू कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला चेंडू कुठेतरी फुटलेला चेंडू होता, कुठेतरी काही झालं असेल चेंडूला, चेक केलं झालं पंचांकडून, चेक केलं जातंय कुठेतरी हवा लीक असेल का ते चेक केलं जातंय आणि त्याचा परिणाम पुढच्या या सामन्यावरती होऊ शकेल, परंतु तसं हे होणार नाही असं मला वाटतं. आणि या दरम्यान आमच्या स्कोरर मया देवरुखकर सुद्धा हजर होत आहेत, एक चांगली स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते मयाकडून सुद्धा. आता मात्र रोहित समोर येतो,
ओमकार चांगला चेंडू होता, कार्पेट शॉट मारण्याचा स्ट्रेट ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न, स्वतः रोहित गोलंदाज आहे, स्वतः फील्ड करतोय, निर्धाव चेंडू जातोय, पुन्हा एकदा रोहित, पुन्हा एकदा एक आक्रमक शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न, वाईट चेंडू, लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय आणि त्याचा हा परिणाम एक धावेने भर पडते. आता मात्र रोहित थोडासा अतिरिक्त धावा देताना पाहायला मिळतो. आता मात्र कार्पेट शॉट नाही तर वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, म्हणजे दोन धावा डिक्लेअर बाउंड्रीकडे जाताना चेंडू पाहायला मिळतोय. तिथे चेंडू फील्ड केला गेला होता, परंतु चेंडू फील्ड करत असताना कुठेतरी मिस्टेक झाली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर दोन धावांसाठी निघून गेला. धावसंख्या मात्र आकार घेताना पाहायला मिळते, एक एक दोन दोन धावांनी पाहायला मिळते, एखादा चौकार पाहायला मिळत नाही आहे, कारण आक्रमकता अजूनही घेतली जाणारी. सुंदर शॉट, कार्पेट शॉट केला, ग्राउंड शॉटच्या स्वरूपात लॉंग ऑनच्या दिशेने खेळला गेला या लेफ्ट हँडेड फलंदाजाने अमितच्या बाजूने. आता सलग दुसरी एक दुसरी चौकार पाहायला मिळतोय तो अमितच्या बाजूने जाताना. अमित या दरम्यान संतोष जी गोताड, चंडिका गणपतीपुळे, चंडिका मंदिर ट्रस्ट गणपतीपुळे यांचे अध्यक्ष यांनी कृपया येऊन व्यासपीठावर बसायचंय. संतोष जी गोताड आपलं या मंडळाच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक असं स्वागत आहे. पुन्हा एकदा तयार आहे तो रोहित, समोर आहे तर अजय, अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला इथे, सुंदर फटका पाहतोय चौकार, सलग दुसरे बॅक टू बॅक बाउंड्री येताना पाहायला मिळतं या मैदानावरती रोहितच्या या गोलंदाजीवरती. तिसरं षटक प्रगतीपथावर, पहिलं षटक सुंदररित्या हाताळल्यानंतर मात्र आता मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळते फलंदाजाकडून, आणि याच फलंदाजीची अपेक्षा आहे, कारण अमितने म्हटलं होतं जेव्हा प्रथम फलंदाजी करायला आला होता त्यावेळेला सांगितलं होतं की 50 धावांचा पल्ला आम्ही गाठू, कारण तिथे त्यांची गोलंदाजी कुठेतरी मजबूत आहे, क्षेत्ररक्षण मजबूत आहे, आणि या 50 धावां डिफेन्स करण्यासाठी खूप झाल्या, म्हणून त्याने 50 धावांचा पल्ला सांगितला, आणि या 50 धावांचा पाठलाग करण्याचा म्हणजे ते उद्दिष्ट गाठण्याचा हा प्रयत्न इथे पाहायला मिळतो फलंदाजाकडून. आणि आता मात्र सुंदर चेंडू होता, वाईट चेंडू जातोय, पंचांना डिक्लेअर केलं गेलं, पंचांकडून दंडित केलं गेलं, आणि हा अतिरिक्त हा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या एक ने वाढते, आणि पुन्हा एकदा आता मात्र कार्पेट शॉट मारण्याचा प्रयत्न केला, इथे बघूया आणि इथे रनआउटच्या स्वरूपात बघूया, पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहावी लागते. भाईने कुठेतरी चूक केली, सरोजने सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं पॉइंटच्या दिशेने आहे, परंतु कुठेतरी भाई चुकला. जर पहिला ट्राय जर केली असती भाईने तर नक्कीच हा स्टंप आउट झाला असता, परंतु तसं होताना पाहायला मिळालं नाही. भाईने थोडासा लेट झाला, मिस्टेक झाली, चेंडू हातातून थोडासा इकडून तिकडे नाचला, आणि त्याचाच परिणाम हा अमित एक धाव घेण्यासाठी तत्पर होता आणि आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित येताना पाहायला मिळाला. आता मात्र अमित स्ट्राईकला आलाय, करबुडा एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणार अमर, स्वतः महारवणला करबुडे संघाचा कर्णधार आहे आणि स्वतः संघ मालक म्हणून गणला जातोय तो अमित स्ट्राईकला आलेला आहे. बघूया समोर आहे तो रोहित, ज्याला आतापर्यंत चांगल्या धावा आहे नॉन स्ट्राईकेट फलंदाजाने कुठलेली आहेत, तो फलंदाज नॉन स्ट्राईकेटला गेलाय, मात्र अमित एक रॅपिडमध्ये खेळणारा फलंदाज, बघूया यशस्वी होतो का. या दरम्यान या षटकामध्ये काही चेंडू शिल्लक असताना रोहितचे सुंदर चेंडू होता, ऑर्पिच चेंडू टाकला गेला, लेग स्पिन मारा करतोय आणि तिथे अक्षय फील्ड करतोय लॉंग ऑनच्या दिशेने. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 धावा, जवळजवळ 10-9 ते 10 धावांच्या सरासरीनं जाताना अमितने म्हटलं होतं 50 धावांचा पल्ला गाठू आम्ही, आणि त्या 50 धावांच्या पाठलाग बरोबर यशस्वीरित्या उद्दिष्ट गाठताना आपल्याला पाहायला मिळतोय तो महारवळनाथ करबुडे संघ. आणि त्यामध्ये महत्वाचा वाटा म्हटलं तर स्ट्राईक एंडला जो फलंदाज आलाय ओमकार मॅन फॉर बसनी, त्याचा जवळजवळ महत्वाचा वाटा आपल्याला इथे पाहायला मिळतो या 29 धावांमध्ये. नवीन गोलंदाज आलाय वैयक्तिक पहिल्या संघाकडून, चौथा षटक टाकण्यासाठी जो गोलंदाज आलाय तो अमोल कलमडे, मॅन फॉर हातकंबामधून आलेला, हातकंबा झरेवाडीतून आलेला हा खेळाडू खेळण्यासाठी या गणपतीपुळेच्या GPL पर्वामध्ये. पहिला चेंडू टाकला ऍक्शनमध्ये, थोडासा वाईट चेंडू, लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू, वाईट आणि एक डाव डिक्लेअर बाउंड्रीकडे, अशा दोन धावा या दरम्यान मिळतात. पुन्हा एकदा अजय, समोर आहे तो अमित, सॉरी अमोल कलमडे, पहिला सुंदर चेंडू आणि गोरपी चेंडू टाकला गेला आणि इथे पाहूया बॉक्स आउटच्या स्वरूपात हलक्या गतीनं टाकलेला चेंडू, चेंडू जवळजवळ सीमारेषेच्या थोडासा बाहेर पडला, परंतु हा बाहेर पडलेला चेंडू घेऊन गेलाय तो अजयला पॅव्हिलियनमध्ये घेऊन गेलाय.
आणि मात्र बॉक्स आउटच्या स्वरूपात ही सफलता मिळाली होती अमोल कलंबटे याला. आणि त्यानंतर मात्र अमोलची जागा घेण्यासाठी आलाय तो अमित कलंबटे. अमित कलंबटे मॅन फॉर हातकंब झरेवाडी. म्हणजे पाहिलं तर इथे दोन्ही झरेवाडी बंधूंमध्ये कलंबटे बंधूंमध्ये आपल्याला चुरस पाहायला मिळणार आहे, कारण अमोलचे काही चेंडू शिल्लक आहेत. या काही चेंडू शिल्लक आहे या षटकातील, आणि या षटकातील शेवटचे काही चेंडू खेळण्यासाठी आलाय तो अमित. बघूया अमोल आणि अमित नावामध्ये थोडंसं कुठेतरी अंतर जरी असलं तरी कलंबटे या नावामध्ये सेम असणार आहे. दोनही खेळाडू एका संघातील खेळाडू. बघूया आमने सामने खेळताना जी पी वेलच्या या चौथ्या पर्वामध्ये पाहायला मिळत आहेत. वाईट चेंडू पंचाने डिक्लेअर केला लेफ्ट हँडेड सॉरी राईट हँडेड फलंदाजासाठी. लेफ्ट स्टंप सोडून जाणारा हा चेंडू पंच दंडित करत आहेत अमोलला. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू पुलटा चेंडू करण्याचा प्रयत्न सुंदर क्षेत्ररक्षण सरोजकडून होताना पाहायला मिळतं. नक्कीच चार धावा म्हटल्या तर तीन धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. वेल्डर सरोज अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याकडून होताना पाहायला मिळत आहे. आणि आता मात्र अमित खेळण्यासाठी तत्पर आहे. इथे जॉन्टी वाडकर कुठेतरी क्षेत्ररक्षण हलवताना पाहायला मिळतोय, कारण त्याला माहित आहे ओळखतोय, कारण हा एक मोठा खेळाडू आहे करबुडेमधील एक या रत्नागिरीमधील मोठा खेळाडू आपण पाहतोय तो अमित धनावडे. आणि त्याच्यासाठी कुठेतरी क्षेत्ररक्षण लावलं जातंय. आणि इथे पाहूया काही परिणाम होतोय. आणि इथे बॉक्स आउटच्या स्वरूपात अमित सुद्धा पाहिलं आउट होतोय. बॅक टू बॅक दुसरी विकेट जाताना पाहायला मिळत आहे ते अमित धनावडे याच्या स्वरूपात. अमित धनावडे डकआउट मध्ये जाताना पाहायला मिळतोय. काही चेंडूवरती अमोलचा फटकेबाजी करतो का आणि सुंदर चेंडू लेग स्पिन चेंडूने अतिशय घात केला अमोलचा. आणि अमोल गेलाय डकआउट मध्ये चिरो या धाव संख्येवरती मैदानाच्या बाहेर जाताना. आणि या दरम्यान चौथ षटक संपलंय. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती चौतीस धावा. पाच गडी बाद 34 धावा. अतिशय महाग आव्हान आपल्याला ठेवता येत नाही असं वाटतंय. आणि त्याचा परिणाम इथे कुठेतरी धाव संख्येवरती होताना पाहायला मिळतोय. 34 धावा. आणि शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून शेवटचं षटक घेऊन आलाय तो जॉन्टी वाडकर. आयकॉन प्लेअर आहे मॅन फॉर राजापूर राजापूर आलेला खेळाडू. आणि या दरम्यान सुंदर चेंडू होता टॅप करण्याचा प्रयत्न लॉंग अपच्या लॉंग ऑनच्या दिशेने जाताना. आणि या दरम्यान एक जॉन्टी वाडकर साठी बक्षीस येत आहे. योगेश माने या संघाचे संघमालक जुई स्पोर्ट्स संघाचे संघमालक
यांची कन्या जुई माने यांच्याकडून जर हॅट्रिक केली, जॉन्टी वाडकर यांनी जर हॅट्रिक केली तर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. अजूनपर्यंत बक्षिसं इथं भरपूर लागली गेली. मिथिल केदार असेल, अमय केदार असेल किंवा चव्हाण असतील यांच्याकडून बक्षिसं लागली गेली, परंतु कुठल्याही संघाकडून खेळाडूकडून ती विजेता होताना आपल्याला पाहायला मिळाली नाही. परंतु जॉन्टी वाडकर, जॉन्टी वाडकर सुंदर चेंडू होता, थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला वन बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. तो 2 धावांसाठी डिक्लेअर. आता मात्र अमित चांगल्या रीतीने फलंदाजी करेल असं वाटतंय. धावसंख्या रतीब वाढवताना पाहायला मिळेल असं वाटतंय. परंतु सुंदर आता मात्र थोडासा बॉलवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर असणारा चेंडू पंच दंडित करतायत या गोलंदाजाला. 1 धाव मिळते या चेंडूवरती आणि त्याचाच परिणाम धावसंख्या मात्र 1 वाढताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा जॉन्टी तयार आहे, तो समोर आहे अमित. अमित कळवळे पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतो अमितसाठी आणि फुलटॉच घेऊन मारण्याचा प्रयत्न होता, वन बाउन्स मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉक्स आउटच्या स्वरूपात लॉंग ऑफच्या दिशेने, सॉरी लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर बॉक्स आउटच्या स्वरूपात बाद झाला. जॉन्टी खेळण्यासाठी जो खेळाडू दाखल होतोय अक्षय धनावडे. हा महारवळणात कलबुडे संघाचा एक हुकमी एक्का म्हणून ओळखला जातो. तो शेवटच्या षटकामध्ये फलंदाजीला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक कमी धावसंख्याची मॅच आपल्याला पाहायला मिळणार असं वाटतंय. आणि सुंदर फटका होता, सुंदर क्षेत्ररक्षण होताना आणि इथे रनआउट. आतापर्यंत मला वाटतं 4 फलंदाज रनआउट होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि 3 फलंदाज बॉक्स आउट होताना पाहायला मिळाले. अतिशय चांगली आणि या दरम्यान जॉन्टी वाडकर साठी जुई स्पोर्ट संघाचा आयकॉन प्लेअर जॉन्टी वाडकर साठी जो गोलंदाजी करतोय त्याच्यासाठी योगेश माने म्हणजे जुई माने यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दाखल होतंय. अतिशय अभिनंदन आहे भावा, अतिशय सुंदर कामगिरी आपल्याकडून आयकॉन प्लेअर सारखी होताना पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये एक चांगली गोलंदाजी आणि त्याचा जो परिणाम इथे कुठेतरी धावसंख्या रोखताना पाहायला मिळतोय. ज्या अपेक्षेप्रमाणे अमितने म्हटलं होतं कमी धावसंख्यामध्ये रोखेन, तीच कुठेतरी सिद्ध करताना अमोल कलमट्याची ही आत्मविश्वास इथे संपादन करताना कुठेतरी आम्हाला पाहायला मिळतंय. आणि पुन्हा यश समोर येतो, यश जॉन्टीच्या आणि हा बॉक्स आउटच्या स्वरूपात जवळजवळ हॅट्रिक आणि पूर्णपणे महारवळणात कर्बुडे संघ ऑलआउट झालेला आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये किंवा अल्ट्रम गेम मध्ये पहिल्यांदाच संघ कुठला ऑलआउट झाला असेल तर महारवळणात कर्बुडे संघ ऑलआउट झालेला पाहायला मिळतोय. कमी धावसंख्येमध्ये फक्त 37 धावा फक्त केलेल्या आहेत आणि 38 धावांचं माफक आव्हान ठेवलं गेलंय. परंतु मित्रांनो 38 धावा सुद्धा डिफेन्सला खूप भारी पडतात. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 32-37 धावांचे संघ सुद्धा कुठेतरी चाचपडत विजय संपादन केले पाठलाग करताना, तोच परिणाम आज होईल का पाहावं लागेल. यानंतरचा पूर्ण समालोचन आपल्याला पाहायला मिळणार आहे ते जितेंद्र राजवाडकर खास मुंबईहून इथे या स्पर्धेच्या निमित्तानं हजर झालेत. त्यांना मी विनंती करतो त्यांनी माईक स्वीकारावा आणि आपल्या सुमधुर असा आवाजाने या स्पर्धेचं समालोचन करावं, प्रेक्षकांचं मनोरंजन करावं असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद प्रशांत. गणपती मानेवाडी आयोजित गणपती प्रीमियर लीग पर्वत चौथा या चौथ्या रजनीतील आजचा हा पहिला सेमीफायनल सामना पाहायला मिळतोय. तो महारवळनाथ कर्बुडे विरुद्ध जुई स्पोर्ट गणपती या दोन संघांदरम्यान पाहायला मिळतोय. सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत करतो. त्याचप्रमाणे जे यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह जे पाहत आहेत यूट्यूबवरती tenniscricket.in माध्यमातून त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत करतो. आपण पाहता एक दर्जेदार आयोजन आणि नियोजन असलेली गणपती वे प्रीमियर लीग पर्व चौथं एक चांगली नाईट अँड रम क्रिकेट स्पर्धा. दरम्यान पहिल्या सेमीफायनल सामन्यातील पहिला डाव संपलाय. निर्णायक 5 षटकामध्ये 37 धावा केल्या आणि 38 धावांचे आव्हान ठेवलं ते जुई स्पोर्ट रत्नागिरीचा जुई स्पोर्ट गणपती संघासमोर. पाहूया हे आव्हान कशा प्रकारे पार केलं जाईल
आणि किती धावांमध्ये रोखतो महारवळनाथ करबुडे हा संघ। दरम्यान 38 धावांचा पाठलाग करायचा असताना सलामीची जोडी पाहायला मिळते स्ट्राइक एंडला, जॉन्टी वाडकर तर नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय, तो अक्षय चालके तर गोलंदाजीसाठी आहे तो सोम भाटकर। जे यूट्यूबच्या माध्यमातून 1700 प्रेक्षक जोडले गेले त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत, तसेच मैदानावरच्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत। दरम्यान पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा हाताळला या अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्या संघाच्या धाव संख्येचा श्रीगणेश होतो इथे जुईस्पोर्ट गणपती संघाचा आयकॉन टू आयकॉन असं पाहायला मिळतं। एका बाजूला सोहम भाटकर आयकॉन पाहायला मिळतो तर दुसऱ्या बाजूला जॉन्टी वाडकर पहिला चेंडू इथे मात्र कव्हरच्या दिशेने टटवलं आलेल्या दोन धावा वैयक्तिक खाता खोलतो इथे जॉन्टी वाडकर आपल्या संघासाठी, ज्या जॉन्टी वाडकरने चांगली गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी आणि कमी धावांमध्ये रोखलं होतं महारवळनाथ करबुडे संघाला, तो जॉन्टी वाडकर इथे सलामीसाठी आलाय तर समोर पाहायला मिळतोय तो ऍज अ आयकॉन म्हणून खेळत असताना कालच्या दिवसामध्ये नक्कीच तरी या खेळाडूने प्रभावित केलं शेवटच्या दोन सामन्यामध्ये तोच सोहम भाटकर, परंतु त्या सोहम भाटकरच्या गोलंदाजीवरती इथे हल्ला चढवला जातोय आलेला आज चौकार पाहायला मिळतो जॉन्टी वाडकरच्या बॅटमधून। धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा झाला आतापर्यंत, 2 चेंडूंचा खेळ झालाय, त्या 2 चेंडूंवरती आतापर्यंत 7 धावा पाहायला मिळतात। बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न आता मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, पहिला निर्धाव चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय सोहम भाटकर कडून, एक चांगला फलंदाज आणि गोलंदाज आहे नक्कीच तरी अष्टपैलू कामगिरी करताना पाहायला मिळतोय या जीपीएलच्या स्पर्धेमध्ये। पंचांच्या उजव्या साईडनी गोलंदाजी करत असताना आता मात्र इथे कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते, लेग स्टिक सोडून जाणार चेंडू पंच, संकेत गावणकर वाईट घोषित करताना आणि आलेली 22 स्वरूपात एक धाव, अशा एकूण 2 धावा पाहायला मिळतात, कुठेतरी खराब गोलंदाजी इथे पाहायला मिळते ते सोहम भाटकर कडून, एक महत्वपूर्ण सामना असताना इथे मात्र खराब कामगिरी करताना आता मात्र इथे चौकार पाहायला मिळतोय। नक्कीच तरी मी म्हणेन समाचार घेतलाय पहिल्याच षटकामध्ये इथे सोहम भाटकरच्या गोलंदाजीचा एक महागडा षटक नक्कीच तरी म्हणेन, कारण धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा झाल्यात, जिथे 38 धावांचा पाठलाग करायचा असताना पहिलं षटक चालू आहे आणि पहिलं षटक चालू असताना आतापर्यंत 13 धावा, खरोखर सुंदर फलंदाजी इथे सोहम जॉन्टी वाडकर कडून पाहायला मिळते आणि आलेला आज चौकार पाहायला मिळतोय। इथे नक्कीच तरी हल्ला चढवला जातोय आयकॉन सोहम भाटकर वरती, महागडा षटक ठरतय, धावसंख्या कमी असताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 17 धावा जमा केल्यात जॉन्टी वाडकर याने, का मला या संघामध्ये आयकॉन म्हणून सिलेक्ट केलं याचं उत्तर इथे मात्र जॉन्टी वाडकरने दिलं। दरम्यान षटक संपतंय, पहिल्या षटकाखेर धावसंख्या होते ती 17 धावा, जिथे 38 धावांचा पाठलाग करायचा होता तिथे मात्र पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यात। आता मात्र समीकरण होतंय ते विजयासाठी 24 चेंडू आणि 21 धावा, बॉल टू बॉल रनात आता मात्र 24 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल, पाहूया कोणता संघ ठरतो पहिला संघ ठरेल या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा। एका बाजूला जुई स्पोर्ट गणपती आहे तर दुसऱ्या बाजूला महारवळनाथ करबुडे आहे, पाहूया दुसरा षटक कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जातो, जिथे पहिल्या षटकामध्ये आयकॉन सोहम भाटकर महागडा ठरलाय, पाहूया दुसरा षटक कोणत्या गोलंदाजाच्या हाती सोपवण्यात येतं, दुसरा षटक सोपवण्यात येतं इथे अक्षय धनावडे याच्या हाती सोपवण्यात आलंय दुसरं षटक, पाहूया अक्षय धनावडे इथे कशा प्रकारे गोलंदाजी करेल, इथे रोखावं लागेल आता मात्र जुईस्पोर्ट गणपती संघाच्या फलंदाजांना। आता मात्र अक्षय टू अक्षय असं असेल, एका बाजूला अक्षय चालके तर दुसऱ्या बाजूला अक्षय धनावडे, वैयक्तिक पहिला सांगून दुसरा षटक घेऊन पहिला चेंडू लेग कटर चेंडू होता आलेला निर्धाव चेंडू पाहायला मिळतो। याच प्रकारे जर गोलंदाजी करावी लागेल तर विजयाच्या समीप पोहोचायचं असेल महारवळनाथ करबुडे संघाला निर्धाव चेंडू टाकावे लागतील, परंतु इथे खराब चेंडू, नक्कीच तरी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, 4 धावा नक्कीच तरी वाचवल्या इथे आपल्या संघासाठी स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने, नो चेंडू एक अतिरिक्त धाव पाहायला मिळाली या चेंडूवरती, पुढचा चेंडू मात्र हलक्या स्क्वेअर लेगच्या दिशेने घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी चेंडू जातोय, वैयक्तिक खाता खोलताय एका धावेने अक्षय आपलं, एक चांगला फटका पाहायला मिळाला निर्धाव चेंडू
चांगली गोलंदाजी आता मात्र होते। दुसरा निर्धाव चेंडू या षटकामध्ये पाहायला मिळतोय तो अक्षय धनावडेकडून। अक्षय चाळकेसाठी पुढचा चेंडू आता मात्र इथे दिशाहीन गोलंदाजी दंडित केलं जातंय गोलंदाजाला। अतिरिक्त धावा रोखावे लागतील, आव्हान कमी ठेवलंय परंतु अतिरिक्त धावा देताना दिसतात गोलंदाजी। ते मात्र यष्टी रक्षकाकडून चूक होते, चेंडू चांगला होता परंतु यष्टी रक्षकाला चेंडू सापडत नाहीये आणि आलेली 22 स्वरूपात एक धाव पाहायला मिळते आहे। धाव संख्या झाली ती 21 धावा। अक्षयचा पुढचा चेंडू अक्षयसाठी, पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते आहे। अतिरिक्त चेंडू टाकताना दिसतोय वारंवार हा गोलंदाज। धाव संख्या कमी आहे त्यामध्ये अतिरिक्त धावा टाकताना दिसतोय तर मात्र सोम भाटकर चेंडू फील्ड करतोय। आलेला निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय। धाव संख्या 22 धावा, विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता असताना आता मात्र 4 धावा, एक चांगला रॅपिड शॉट पाहायला मिळाला। दरम्यान षटकाची समाप्ती होते, दोन षटक संपतात, दोन षटक अखेर, धाव संख्या 26 धावा। कुठेतरी मी म्हणेन तर एकतर्फी सामना पाहायला मिळतोय। पहिला सेमीफायनल सामना कुठेतरी एकतर्फी पाहायला मिळतोय, मात्र त्यानंतर दुसरा जो सेमीफायनल सामना होईल नक्कीच तरी दोन बलाढ्य संघांमध्ये सामना होईल। एका बाजूला असेल माऊली स्पोर्ट गणपती तर दुसऱ्या बाजूला नवलाई नांदेश्वर देवरुख, हे दोन संघ असतील दुसऱ्या सेमीफायनल सामन्यामध्ये। पहिला सामना दुसरा षटक घेऊन सोम भाटकरने पहिल्या चेंडूवरती या आधीच्या षटकाचं उत्तर दिलंय। कुठेतरी निराश दिसतोय कारण ही विकेट जर पहिल्या षटकामध्ये आली असती तर नक्कीच तरी या सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं आपल्याला। परंतु तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती जॉन्टी वाडकरला बाद केलंय सोम भाटकरने। या गावचे माजी सरपंच बाबाराम माने यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय, त्याचप्रकारे अनिल माने व्यावसायिक आहेत यांनी सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय। मंडळातर्फे हार्दिकचं स्वागत। मन पुन्हा एकदा सामन्याकडे वळतो, आत्ता मात्र इथे सामन्याची गणित ओळखून फलंदाजी करताना स्वतः कर्णधार अमोल कळंबटे आला इथे आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी। तसेच या गावचे व्यावसायिक दिनेश चव्हाण यांचं इथे आगमन होतं, त्यांनी सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। दिनेशजी चव्हाण एकदा सोम भाटकर आपल्या गोलंदाजी मार्कवरती आपल्या कोट्यातील दुसरं षटक हातात असताना संघासाठी ती चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने फिरकी घेतली, चेंडू सरळ जाऊन विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूची सांगता होत्या, याच प्रकारे जर पहिलं षटक हाताळलं असतं तर नक्कीच या सामन्याचं चित्र कुठेतरी समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं आपल्याला। तरी सुद्धा आता मात्र इथे दोन धावा पाहायला मिळत आहेत। धाव संख्या होते ती 29 धावा, विजयासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता असेल जुईसपोर्ट गणपती संघाला। आत्ता मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि आलेली एक धाव पाहायला मिळते। दरम्यान तीन षटक संपतात, तीन षटक, धाव संख्या 30 धावा, विजयासाठी आवश्यकता असेल ती 12 चेंडू आणि 8 धावा। 12 चेंडू 8 धावा, 8 धावा 12 चेंडू, पाहूया कोणता संघ विजयी होतो। जुईसपोर्ट गणपती मारवलनाथ करबुडे गोलंदाजीसाठी आलाय तो सौरभ आलाय वैयक्तिक पहिला सांडून चौथा षटक घेऊन सौरभ पहिला चेंडू इथे निर्धाव पाहायला मिळतोय। आता मात्र समीकरण बदलतंय, 11 चेंडू 8 धावा, सौरभ पुढचा चेंडू आता मात्र इथे वाईट चेंडू पाहायला मिळतोय। आलेली अतिरिक्त धावा, हे चेंडू कुठेतरी रोखावे लागतील अतिरिक्त स्वरूपाचे कारण धाव संख्या कमी आहे। पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू, खराब गोलंदाजी पाहायला मिळते इथे। पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा 9 चेंडू, कुठेतरी खराब गोलंदाजी इथे होताना पाहायला मिळते आणि एकतर्फी सामना कुठेतरी पाहायला मिळतोय।
धाव संख्या होती है ती 34 धावा विजयासाठी आवश्यकता असेल ती फक्त 4 धावांची नक्कीच तरी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय तो जी स्पोर्ट गणपती संघ जर या संघाचा विचार केला तर अमोल कोंबटे गेल्या वर्षी श्रीनगर रत्नागिरी या संघातून खेळत होता आणि विजेतेपदाचा हकदार ठरला होता तोच अमोल कोंबटे या वर्षी मात्र जी स्पोर्ट गणपती या संघाच्या संघातून खेळतोय नक्कीच तरी सलग दुसऱ्या वर्षी अंतिम सामना खेळताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा पुढचा चेंडू दोन धावा विजयासाठी आवश्यकता असेल ती एका धावेची नक्कीच तरी पहिला संघ ठरतोय या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये जाणारा आज जोईस बॉल्ट गणपतीवे विजयी संघाचे अभिनंदन संघ मालक योगेश माने यांचा अभिनंदन निपाईला संघ ठरतोय जर विचार केला योगेश माने यांचा प्रथमच या चार पर्वामध्ये पहिल्यांदा संघ टाकला होता आणि पहिल्यांदाच हा संघ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतोय विजयी संघाचे अभिनंदन त्यानंतर महारवळणात करबुडे संघाचे सुद्धा अभिनंदन असेल या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल अजून एक सामना असेल आपल्या संघासाठी दरम्यान या पहिल्या सेमी फायनल सामन्याचा सामनावीर ठरतोय तो जॉन टी वाडकर खरोखर सुंदर फलंदाजी आणि गोलंदाजी केली जॉन टी वाडकर याने या पहिल्या सेमी फायनल सामन्याचा सामनावीर जॉन टी वाडकर दरम्यान पहिल्या सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच जॉन टी वाडकर याला इथे सन्मानित केलं जातंय राजाराम माने यांच्या हस्ते इथे सन्मानित केलं जातंय जॉन टी वाडकर याला आणि दरम्यान इथे 500 रुपयांचा जे बक्षीस होतं संघ मालकांकडून म्हणजे जुई माने हिच्याकडून हे बक्षीस होतं 500 रुपयांचा खरोखर सुंदर गोलंदाजी आणि फलंदाजी केली ते 500 रुपयांचं बक्षीस इथे दिलं जातंय राजाराम माने यांच्याकडून नक्कीच तरी सुंदर फलंदाजी आणि गोलंदाजी केली पहिला संघ ठरला इथे सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा दरम्यान दुसरा सेमी फायनल सामना पाहायला मिळतोय तो आपल्याला इथे नवलाई नांदेश्वर दुसऱ्या बाजूला असेल माऊली स्पोर्ट गणपतीपुळे या दोन संघांदरम्यान